त्याच्या अगोदर मी हॉस्पिटल मध्ये होतो, त्यावेळी माझी एंजिओग्राफी केलेली होती आणि एंजिओग्राफी मध्ये माझं हार्टचा पंपिंग रेट जो आहे हा 20% आहे असं सांगितलं होतं. ओके. आणि वीक हार्ट आहे. ओके. आणि एक 4-5 आपले ब्लॉकेजेस जे आहेत हे आर्टिस्ट मध्ये होते असं त्यांनी सांगितलं. आणि आय वॉज सजेस्टेड बायपास सर्जरी बाय दॅट डॉक्टर. ओके. पण ती बायपास सर्जरी जी आहे तर ही ते करू शकत नव्हते, कारण माझा हार्टचा पंपिंग रेट जो होता हा कमी होता, त्यामुळे ते रिस्क घेऊ शकत नव्हते. मग ती जाहिरात बघून त्यावेळी ती जाहिरात माझ्या बघण्यात आली. राईट. आणि तसंही माझं मन हे कुठल्याही ऑपरेशन विना ट्रीटमेंट करून घेण्याकडे होतं आणि मला ते सोयीस्करही वाटलं. त्यावेळी परिस्थिती अशी होती की मला 4 पायऱ्या चढायचं म्हटलं तरी अतिशय दम लागायचा आणि धावणं पडणं हे तर माझ्या म्हणजे कल्पनेच्याही बाहेर होतं. बरोबर. आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे 4 पायऱ्या जरी चढायच्या तर माझ्या घरात चढायचं, घरात जायचं म्हटलं तरी मला 27-28 पायऱ्या चढायला लागायच्या आणि त्या पायऱ्या चढताना मला 2 वेळा मध्ये थांबावं लागायचं, इतकी परिस्थिती माझी वाईट होती. ओके. आणि त्यानंतर मला इथे कळलं की 2 प्रकारचे ट्रीटमेंट होतात आणि करायला पाहिजे. पुन्हा प्रिव्हेंटिव्हने मला 2 सजेस्ट केल्या. ओके. त्यातली एक जी होती ती होती आपली केलेशनची आणि दुसरी होती ईसीपीची. ओके. माझा व्यवसाय जो आहे हा ट्रेनिंगचा व्यवसाय, मी ट्रेनर आहे. ओके. आणि दिवसभर मला 8 तास म्हणजे एका ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जवळजवळ 6-7.5 तास ते 8 तासापर्यंत मला बोलावं लागतं. म्हणजे थोडक्यात हा जो कंटिन्यू स्ट्रेस आहे हा तुम्हाला असतोच, म्हणजे 7-8 तासाचा तरी म्हणला तर. ओके. कायम असतो. आणि मुळात म्हणजे ज्यावेळी मी हॉस्पिटलमधून घरी आलो होतो तर त्यावेळी मला डॉक्टरांनी मला बोलायला पूर्ण मनाई केली होती. बर. आणि 3 महिने ओके जवळजवळ माझा मोबाईल सुद्धा जो होता हा माझ्या मिसेस कडेच होता, मी बोलत नव्हतो. आणि त्या डॉक्टरांनी मला सांगितलेलं होतं की जास्त पायऱ्या तर चढायच्याच नाही, घराच्या बाहेरच पडू नका, घरातल्या घरात थोडंफार चाला आणि जास्तीत जास्त विश्रांती घ्या. आता ती कंडिशन आणि आत्ताच तुम्हाला एक फरक कसा असेल तो सांगू शकाल? ट्रीटमेंट आता तुमची झालेली आहे, किलेशन व्यतिरिक्त काय झालंय तुमचं अजून इथे? ईसीपी झालं. ओके. ईसीपी झालं. आणि सांगायचं विशेष म्हणजे मला गाडी चालवायला परवानगी नव्हती. बरं. त्यामुळे मी ड्रायव्हर ठेवला होता. ओके. आणि मला ईसीपीची ट्रीटमेंट घ्यायला मी चिंचवडवरनं इथे म्हणजे जवळजवळ 27-28 किलोमीटर 6-7.5 तास ते 8 तासापर्यंत मला बोलावं लागतं. म्हणजे थोडक्यात हा जो कंटिन्यू स्ट्रेस आहे हा तुम्हाला असतोच, म्हणजे 7-8 तासाचा तरी म्हणला तर. ओके. कायम असतो. आणि मुळात म्हणजे ज्यावेळी मी हॉस्पिटलमधून घरी आलो होतो तर त्यावेळी मला डॉक्टरांनी मला बोलायला पूर्ण मनाई केली होती. बरं. आणि 3 महिने ओके जवळजवळ माझा मोबाईल सुद्धा जो होता हा माझ्या मिसेस कडेच होता, मी बोलत नव्हतो. आणि त्या डॉक्टरांनी मला सांगितलेलं होतं की जास्त पायऱ्या तर चढायच्याच नाही, घराच्या बाहेरच पडू नका, घरातल्या घरात थोडंफार चाला आणि जास्तीत जास्त विश्रांती घ्या. आता ती कंडिशन आणि आत्ताच तुम्हाला एक फरक कसा असेल तो सांगू शकाल? ट्रीटमेंट आता तुमची झालेली आहे, किलेशन व्यतिरिक्त काय झालंय तुमचं अजून इथे? ईसीपी झालं. ओके. ईसीपी झालं. आणि सांगायचं विशेष म्हणजे मला गाडी चालवायला परवानगी नव्हती. बरं. त्यामुळे मी ड्रायव्हर ठेवला होता कारण मला ईसीपीची ट्रीटमेंट घ्यायला मी चिंचवडवरनं इथे म्हणजे जवळजवळ 27-28 किलोमीटर रोज येणं आणि जाणं करायचं होतं आणि त्यासाठी मी ड्रायव्हर ठेवला होता कारण मला ड्रायव्हिंग अलाउड नव्हतं. बरं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणतो 15 दिवसातच मला डॉक्टर महेश यांनी सजेस्ट केलं की तुमची आता जी तब्येत आहे तुम्हाला कशी वाटते? म्हणजे माझी अतिशय उत्तम तब्येत आहे. आणि एकूण त्यांनी जे बाकी क्रायटेरियाज तपासले आणि त्यांनी सांगितलं की यू कॅन नाउ स्टॉप द ड्रायव्हर अँड यू कॅन स्टार्ट ड्रायव्हिंग युअरसेल्फ. आणि इट वॉज रिअली अ सरप्राईज.
within 15 days of ECP treatment, 15 days, I could start driving again. फक्त एकच गोष्ट होती की डॉक्टरांनी सांगितलं होतं की आउट ऑफ स्टेशन तुम्ही गाडी चालवू नका, फक्त सिटीमध्ये जर ड्रायव्हिंग करायची आणि दॅट वॉज रिअली व्हेरी व्हेरी इफेक्टिव्ह. आणि आजची स्थिती जर तुम्हाला सांगायची, आता ही गोष्ट मी डिसेंबर मध्ये सांगतो, आता त्यानंतर 4 महिने मी किलेशन कम्प्लीट केलं, बरोबर आहे. तर आजची स्थिती सांगायची तर मला जवळजवळ 3-4 वर्षापूर्वी डायबिटीस डिटेक्ट झाला होता आणि त्या अगोदरची माझी स्थिती होती, तर ती स्थिती म्हणजे फिटनेसची जी अवस्था होती, तर ती अवस्था मी